दोन ड्रोन कॅमेराचा व्ह्यू। मान्यवरांचे स्वागत आणि सन्मानाकडे आपण जातो। विद्यमान जिल्हा परिषद सदस्य सौभक्तीबाई भाई वल्टे मॅडम यांचं स्वागत आणि सन्मान अमित पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते होत आहे। वेलकम वेलकम जिल्हा परिषद सदस्य सौभक्तीबाई भाई वल्टे मॅडम आपलं हार्दिक स्वागत। त्यानंतर डॉक्टर भाई वल्टे यांचं स्वागत आहे। सत्कार नितीन शिंदे यांनी करावं। फैजान आणि आशिष शिंदे ही सलामीची जोडी मैदानात। सामना दोन षटकांचा असेल पण षटकामध्ये पाच बॉलची ओव्हर असेल, बरोबर ना जयेश पाटील? दोन ओव्हरचा सामना असेल परंतु दोन ने पंचक असेल, पंचक षटकाची नाहीये, स्पर्धा दोन पंचकांची असेल। पूर्वी अष्टक असायचं, षटक असायचं, आता पंचक। आता लागेल ओके कंटिन्यू। चला मॅच कडे आपण जाऊयात। मेगा फायनलची मॅच आपल्या भेटीला। फैजान मेमन मात्र स्ट्रायकिंग एंडला आपल्याला बॅटिंग करताना बघायला मिळतोय। खऱ्या अर्थानं या वाडा तालुक्यातील एक अप्रतिम फलंदाज, विध्वंसक खेळाडू, त्याला मात्र तुम्ही स्ट्रायकिंग एंडला पाहू शकाल बॅटिंग करत असताना। केसीसी कोळकेवाडी टीमच्या माध्यमातून जे तुम्हाला दोन आयकॉन घेण्याची तुम्हाला मुभा आहे आणि त्यामध्ये फैजान मेमनला बॅटिंग करत असताना आपल्याला बघायला मिळतोय। आणि दुसऱ्या बाजूने गोलंदाजी मार्कोनं आजच्या संपूर्ण दिवसामध्ये ज्यानं अप्रतिम गोलंदाजीचा प्रात्यक्षिक या मैदानामध्ये दिलाय तो सुलतान खान, स्विंग का सुलतान। यावेळेला पहिला बॉलला उडवून दिला जातो, बॉल चाललाय क्रितेश खरडच्या मस्तकावर, तो पहिलाच बॉल फुल पॉवरफुल अँड सक्सेसफुल फैजान मेमनच्या बॅटमन आलेला दर्जेदार स्ट्रोक सुलतान खानच्या विपक्षामध्ये अप्रतिम षटकार सहा। अदवर खर तर ज्या ज्यावेळी सुलतान कुडूस मध्ये येतो ना त्यावेळी तो पहिलं पाय ठेवतो सिकंदर पटेल या क्रीडांगणावरती आणि तिथे मग फैजान मेमन आणि सुलतान खान ही जुगलबंदी सरावाच्या माध्यमातून रंगत असते। त्याचा सराव इथे पहा, फटका चांगला आहे, त्याला ठाऊक आहे कोणत्या टप्प्यावर तो गोलंदाजी करेल आणि इथे देखील पहा एक्स्ट्रा कव्हर मध्ये एक सिंगल कन्वर्ट केली आहे। यावेळेला एकच सिंगल या बॉलवर कन्वर्ट केली जाईल। सिंगलनं वाढून स्कोर कार्ड आपण पाहिलं तर पुढे जाऊन पोहोचतोय सात या अंकावर। दोन चेंडू संपले, पाच चेंडूंचं एक षटक असेल, अशा दोन षटकांची मॅच आपल्याला मैदानामधून ही मेगा फायनल। दहा बॉल एकूण या मेगा फायनल मध्ये आपल्याला बघायला मिळणार आहेत। यावेळेला तेज तर्रार वेगवान चेंडू होता परंतु बॅटची एज घेतलेली, त्यानंतर यष्ट्यांच्या मागे थोडीशी चूक झाली, कॅश ड्रॉप झाली आहे आणि जीवनदान दिलं जाते आशिष शिंदे यांना। संपूर्ण या मैदानावर ज्याही खेळाडूचं होम ग्राउंड आहे त्याला मात्र जीवनदान दिलं जाते। अक्षरशः गर्दीचा उच्चांक या स्पर्धेच्या माध्यमातून। शिवकृपा वैतरणेश्वर चषक गाते स्फूर्त 2024 सहा थरार मेगा फायनल। यावेळेला फटका स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, ओव्हर दी बॉलर हेड, बॉल चाललाय सरळ हिमांशु पाटीलच्या हातामध्ये, फेक करेपर्यंत एकच सिंगल या बॉलवर कंप्लीट होईल। चित्रक्षणामध्ये बदल केले जात आहेत। सुलतान खानला आपण बॉलिंग ट्रॅकवरनं पाहतोय, एक षटकार खाल्ल्यानंतर पुढील बॉलवर मात्र त्याने चांगलं कमबॅक हे संपूर्ण मॅचेसमध्ये केलंय। या ठिकाणी पुन्हा एकदा फैजान मेमनला स्ट्रायकिंग एंडला बॅटिंग करत असताना पाहू शकाल। सुलतान पुढचा बॉल ओव्हर दी विकेटनं, यावेळेला लोवर फुलटा स्वरूपातला बॉल मिस टाइम झालाय। अभिनव पाटील त्या ठिकाणी जज करतोय, मॅन फ्रॉम बिलोशी, आपल्याच वाडा तालुक्यातील प्रमोट होणारा हा खेळाडू त्या ठिकाणी कॅच कम्प्लीट करत असताना काऊ कॉर्नर झोन मध्ये अर्थातच या ठिकाणी आपण पाहिलं तर चांगली बॅटिंग करून मात्र फैजान मेमन बाद झाला। एक षटकार सुद्धा या संध्याकाळच्या सत्रामध्ये या खेळाडूनं ठोकला आणि त्यानंतर मात्र बाद झालाय। नवीन बॅटर बॅटिंग करण्याकरिता हेमंत वाघ मैदानामध्ये दाखल। चांगली फलंदाजी बघायला मिळाली परंतु हे संध्याकाळचं सत्र आहे, संध्याकाळच्या सत्रामध्ये थोडासा बॉल बॅटवर आल्यानंतर त्या काऊ कॉर्नर झोन, खऱ्या अर्थाने या रिजन मध्ये या मैदानावर खूप कमी वेळा उजव्या हाताच्या फलंदाजांच्या माध्यमातून षटकार चौकार बघायला मिळत असतात। धावसंख्या आपण पाहिली, पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस या ठिकाणी बघायला मिळते आपल्याला 8 रन्स। नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरनं येत असताना गोलंदाजी करण्याकरिता आपल्याला पाहू शकाल हिमांशु पाटील, आजच्या दिवसामध्ये ज्याने अक्षरशः सर प्रभावित केले गोलंदाजीमधनं। पहिल्या षटकामध्ये धावा आल्यानंतर जो गोलंदाज कमबॅक करून देतो तोच हिमांशु। यावेळेला हिमांशुच्या विपक्षामध्ये फटका चांगला, आशिष शिंद्याच्या बॅटमधनं बॉल चाललाय बाहुबली, खऱ्या अर्थानं प्रेक्षकांच्या अभिवादनाकरिता बॉल सीमारेषा पार हिमांशु पाटीलवर यावेळी चढवलेला हा हल्ला अप्रतिम स्ट्रोक, बॉल सरळ ट्रॅव्हल सीमारेषेच्या बाहेर षटकार।
सहा धावा या बॉलवर मात्र मोहर लागली जेव्हा बॅटमन बॉल निघाला. कारण अशी शिंदे असा खेळाडू या मैदानावर रोजचा सराव तो सुद्धा करत असतो. जर का इथून अजून दोन टोकले तर सत्यवान भोईर यांच्या माध्यमातून रोख रक्कम 1000 रुपयाचं कॅश प्राईज असेल. यावेळी कार्पेटच्या सहाय्याने खेळून काढलं जाते. थोडीशी फंबल त्या ठिकाणी बघायला मिळाली आहे. अशी शिंदे यांना मात्र स्ट्रायकिंग एंडला आणण्याचा प्रयत्न होता, परंतु अखेरच्या क्षणाला दुसरी धाव मात्र नाकारली. बॉल आपण पाहिला तर त्या ठिकाणी स्क्वेअर लेग रिजन मध्ये गेलेला. त्यानंतर चेतन होते तिकडे. चेतनने जिथपर्यंत थोडीशी फंबल झाली, परंतु एका सिंगलवर समाधान मानावं लागते. आणि सिंगलला आपण स्कोर कार्ड पाहिलं तर 15-15 या अंकावर जाऊन पोहोचेल. पुढचा बॉल हिमांशु पाटील, हेमंत वाघच्या पक्ष यावेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलेला. बॉल बॅटवर येत नाहीये, धेष्टीला स्पर्श करतोय. पंच दर्शवतायत लेग बायची धाव या ठिकाणी कवली जातीय. अर्थातच फ्लाइंग स्लिपला आपण त्या ठिकाणी पाहिलं तर सुलतान खान होते, त्यांच्या हातामध्ये बॉल गेला. वेगाने बॉलवर गेले, झपाट्यानं गेले आणि एकच लेग बायची धाव या ठिकाणी धावून कंप्लीट केली आहे. धावसंख्या आपण पाहिली तर पुढे जात असताना एका अंकाने वाढून 16-16 आतापर्यंत या षटकातील चेंडूंचा खेळ झालाय. 3 पुढचा बॉल हिमांशु पाटील. अशी शिंदे याच्या विपक्षामध्ये नौकऱ्या हाताने यावेळेला आपटून टाकलेला बॉल. या बॉलवर मोठा फटका कन्वर्ट करायचा होता, मात्र बॉल बॅटवर आला नाहीये. अजून एक डॉट बॉल कंप्लीट होतो. धावसंख्या आपण पाहिली तर स्थापित ठेवली आहे 16 या अंकावर. एक षटकार फैजान मेमन यांनी या संध्याकाळच्या सत्रामध्ये ठोकला आणि त्यानंतर मात्र अशी शिंदे यांनी सुद्धा एक षटकार ठोकलाय. 16 धावा स्कोर कार्डवर या षटकातील अंतिमचा एक चेंडू आता इथून बाकी असेल, कारण 5 बॉलचं षटक. याही वेळेला फटका तर सजवलाय क्षेत्ररक्षक रितेश घरत आणि अभिनव पाटील या दोघांच्या मधनं. बॉल ट्रॅव्हल, 1 बाउन्स ओव्हर दी रोप आलाय. दर्जेदार स्ट्रोक, चौकार, 4-4 ने वाढून स्कोर कार्ड पाहिलं तर तब्बल जाऊन पोहोचलंय 20 या अंकावर. विजयाकरता तुम्हाला करायचे 21 धावा. एकदा कोळकेवाडी टीमची बॅटिंग आवडली असेल तर प्रेक्षकांना टाया व्हायला काय हरकत नाहीये. याच आपल्या वाडा तालुक्यातील खेळाडू आज मात्र ओपन क्रिकेटच्या विपक्षामध्ये या संध्याकाळच्या सत्रामध्ये अप्रतिम फलंदाजीचा पेशकश त्यांनी मात्र दाखवून दिले. चांगली फलंदाजीचं प्रात्यक्षिक मैदानात त्यांनी दाखवून दिलंय. नेक्स्ट इनिंग कडे आपण जातोय. विजयाकरता आव्हान ठेवले, 21 धावांचे येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 10 आणि 10 बॉल मध्ये करायच्या तुम्हाला 21 धावा. व्हॉट अ बॅटिंग बाय मिस्टर आशिष शिंदे, फैजान मेमन. अर्थातच धावसंख्या तब्बल 20 आणि विजयाकरता 21 धावांची गरज. स्टेजच्या समोरील प्रेक्षक त्यांना विनंती आहे की आपण थोडे बाजूला व्हा आणि खाली बसा अथवा स्टेजच्या समोर जे म्हणजे अडकव सर, आजच्या दिवसामध्ये हिमांशु पाटील याच्यावर ओपन क्रिकेटमधील खेळाडूंना सुद्धा अटॅक करता आलेला नव्हता, मात्र ते काम कोणी करून दाखवलं तर आशिष शिंदे यांनी. धावसंख्या आपण पाहिली, विजयाकरता 21 धावांचं टार्गेट ठेवलंय. येणारे बॉल आहेत 10, अर्थात 2 षटक, 5-5 षटकांचा, 5-5 चेंडूंचा 1 षटक असेल. चला गेम थोडी स्पीडअप करायची आहे. सलामीची जोडी आपण मॅच संपली की लगातार कंटिन्यू 4-5 लावण्या होतील तेव्हा पब्लिक थांबा, मॅच संपल्यानंतर सुद्धा थांबा. मॅच कडे आपण जाऊया. मेगा फायनलची मॅच आपण या ठिकाणी पाहतो. या गलीता उपस्थित असलेले प्रेक्षक, खेळाडू, मान्यवर या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. तुम्ही आहात या स्पर्धेला शोभा. खऱ्या अर्थानं आज जी संकल्पना सागर पाटील आणि त्यानंतर आपण पाहिलं तर अर्थात सत्यवान भोईर असू द्यात, नितेश पाटील असू द्यात, दिगा पस्टे साहेब असू द्यात व त्यांची संपूर्ण एंटायर टीम असू द्यात, छत्रपती ग्रुप असू द्यात, त्यानंतर डीकेपी पाहुणीपाडा स्पोर्ट्स असू द्यात आणि प्रतस ग्रुप असू द्यात, या संपूर्ण सरकार ग्रुप असू द्यात, या संपूर्ण खऱ्या अर्थानं यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही स्पर्धा आणि आज या मैदानावर यशस्वी होत असताना यशस्वी स्पर्धेकडे आपण वाटचाल करतोय. बॉलिंग ट्रॅक वरनं आपण पाहू शकाल गोलंदाजी मार्क वरनं. मॅन फ्रॉम कुडूस सेकंड आयकॉन जी तुम्हाला मुभा होती तो शोएब उर्फ औवा बॉलिंग ट्रॅक वरनं गोलंदाजी करण्याकरिता वेगवान गोलंदाज. आणि नेहमी औवायाची एक खासियत डावखोऱ्या हाताच्या फलंदाजाच्या विपक्षामध्ये नेहमी चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून बघायला मिळत असे. तोच औवा रनअप पाहिला तर खूप मोठा रनअप आहे. पहिला बॉल घेऊन सज्ज होईल राईट आर्म राऊंड विकेटनं श्याम चौधरी. आजचा संपूर्ण दिवस ज्या खेळाडूने अक्षरशः गाजवलाय त्याच्या विपक्षामध्ये यावेळी औवान पहिला बॉल परफेक्ट वाईड ओव्हर ब्लॉक मध्ये हाताळत असताना बॉल मात्र निघून गेलाय. अर्थातच पाहिला आपण यष्ट्यांच्या मागे डॉट बॉल. निर्धाव चेंडू कंप्लीट होतोय. निर्धाव चेंडू, पहिला बॉल श्याम चौधरीच्या विपक्ष. अप्रतिम शोएब औवान यावेळी हाताळलाय. कारण थोडासा सूर्य देवताने मात्र या ठिकाणी हळूहळू रजा घ्यायला सुरुवात केली आहे. पुढचा बॉल अव्वा पुन्हा एकदा सज्ज होईल श्याम चौधरी याच्या विपक्ष. या वेळेला मात्र श्याम चौधरी उडवून देत असताना बॉलला लॉ काय फिल्डिंग, लॉ व्हॉट अ फिल्डिंग, व्हॉट अ फिल्डिंग. राज
राज करता एकदा टाळ्या झाल्या पाहिजे फिल्डिंगच्या माध्यमातून राज करत असताना अक्षरशः आहे मॅच वर. आणि सत्यवान भोई भाई आमिर यांच्याकडे 1000 रुपयाचा पारितोषिक. वा राज वा, एकदा आवडले असेल टाळ्या झाल्या पाहिजे प्रेक्षकांना राज करिता. वॉट अ फिल्डिंग. बघा ग्रामीण भागातील खेळाडू खऱ्या अर्थानं जितीला पेटलेत असं म्हणावं लागेल. कोळकेवाडी टीम सुद्धा भलेही ही खऱ्या अर्थानं संकल्पना आणि विजयाकरता किती धावा असू त्यात आम्ही डेफिनेटली फाईट करणार ही गोष्ट मात्र कोळकेवाडी टीम मैदानात दाखवत असताना नक्की आपल्या संघाकरिता तब्बल 5 धावा वाचवल्यात. पुढचा बॉल अव्वा पुन्हा एकदा सज्ज होईल दिनू कांबळे याच्या विपक्ष. यावेळेला आरबी बॅटनं फटका खेळायचा होता. वा काय गोलंदाजी अव्वाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा बॉल प्रॉपरली बॅटवर घेऊन देत नाहीये. आतापर्यंत चेंडू अव्वाने हाताळले ते म्हणजे 3 आणि धावा फक्त आणि फक्त खर्ची केला त्या म्हणजे 2. अव्वा सुद्धा जितीला पेटलाय. आज कोळकेवाडी टीमनं त्याला आयकॉनच्या स्वरूपामध्ये मात्र या मैदानामध्ये उतरवलंय आणि तदनंतर अप्रतिम गोलंदाजीचा प्रात्यक्षिक अव्वाच्या माध्यमातून बघायला मिळतं. हेमंत वाघ कोळकेवाडी हेमंत वाघ यांनी म्हटले की वाघासारखे लढा. पुढचा बॉल पुन्हा एकदा शोएब सज्ज होईल आपला बॉलिंग ट्रॅक वरनं गोलंदाजी करण्याकरिता राईट आर्म राऊंड विकेटनं श्याम चौधरीच्या विपक्ष. यावेळेला मात्र फिरवलं परंतु ते ओळखलं आणि श्याम चौधरीनं फेकून दिला बॉलला सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थानं कोणी फलंदाजीच्या माध्यमातून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत तर ते नाव आहे श्याम चौधरी. स्वतः अर्थातच डेंगर या गावामधून बिलॉंग करणारा हा खेळाडू आज अक्षरशः या मैदानावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत असताना आपल्याला बघायला मिळतोय. या बॉल आला दर्जेदार स्ट्रोक षटकार आणि 6 वाढून स्कोर कार्ड आपण पाहिलं तर पुढे जाऊन पोहोचत असताना आमचे स्कोरर आम्हाला कळवत आहेत अर्थातच सहा चेंडू येणारे बाकी आणि विजयाकरता तुम्हाला अजून इथून करायचे 13 धावा. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. 6 चेंडू आणि 13 धावा. शोएब अव्वा पुन्हा एकदा सज्ज आपला बॉलिंग ट्रॅक वरनं. अंतिमचा चेंडू या पहिल्या षटकातील राऊंड विकेटनं सज्ज होईल. याही वेळेला वा काय बॉलिंग अप्रतिम. पुन्हा एकदा दर्जेदार बॉल शोएबच्या माध्यमातून. एकदा अव्वा करता टाळ्या व्हायला काही हरकत नाहीये. वा काय गोलंदाजी अव्वाने केली आहे. ज्या गोष्टीचा अडकमो सर सातत्याने उल्लेख करत असतात की शोएब अव्वा ज्याच्या गोलंदाजीच्या नावाचा अक्षरशः होतो सगळीकडे खऱ्या अर्थानं गौगवा आणि तोच अव्वा या मॅच मधनं पुन्हा एकदा प्रेक्षकांची आज मनं जिंकत असताना. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 5 आणि करायचे तुम्हाला 5 बॉलमध्ये 12 धावा. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. 5 चेंडू आणि 12 धाव संख्येची गरज. चला चला गेम स्पीडअप करायची आहे. चला फिल्डिंग सजवून घ्या. 5-12 समीकरण. चला खेळाडू वृत्ती केसीसी कोळकेवाडी टीम आपण सुद्धा दाखवायची आहे. कोणावर इथून जबाबदारी दिली जाईल? प्रदीप भंडारी सर आपण आणि त्यानंतर मंगेशजी बाईत सर पंचांच्या भूमिकेमध्ये या मॅच मधून आपण पाहतोय. मनोज दळवी अक्षरशः मेहनत, खूप सारी मेहनत या स्पर्धेकरिता पंचांची, कारण स्पर्धा यशस्वी होण्यामागे स्कोरर निकेत असू द्यात, त्यानंतर संपूर्ण समालोचकांची टीम असू द्यात, परंतु स्वतः स्पर्धेचे आयोजक आपण पाहू शकाल. सागर पाटील असू द्या, सत्यवान भोईर असू द्यात, नितेश पाटील असू द्यात, अक्षरशः या मॅच वर बारकाईनं नजर ही त्यांची बघायला मिळतीये. मॅच कडे जाऊया. 5 बॉल आणि विजयाकरता करायचे आहेत 12 धावांची गरज. बॉलिंग ट्रॅक वरनं सिद्धेश मोरे गोलंदाजी करण्याकरिता सज्ज होईल श्याम चौधरीच्या विपक्ष राऊंड विकेटनं. पहिला बॉल वेगानं आतालाय आणि काय घडलंय मैदानामध्ये. काय मॅच म्हणते. येणारे आता तुमच्याकडे बॉल आहेत ते म्हणजे 4 आणि करायचे तुम्हाला 12 धावा. कंपल्सरी चेसिंग. आज वाडा तालुक्यातील ग्रामीण भागातील खेळाडू या मेगा फायनल मध्ये जितील अक्षरशः पेटलेत असं म्हणावं लागेल, कारण संपूर्ण दिवसामध्ये श्याम चौधरीला कोणत्याही बॉलरने आजच्या दिवसात बीट केलेलं नव्हतं. पण ते काम कोणी करून दाखवले? पहिल्या षटकामध्ये अव्वाने करून दाखवले आणि यावेळी मात्र सिद्धेश मोरे करत असताना. पुढचा बॉल सिद्धेश मोरे बॉलिंग ट्रॅक वरनं, परंतु श्याम चौधरीला संपूर्ण दिवसाची फलंदाजी त्याची आठवावी लागेल. पुढचा बॉल राऊंडी विकेटनं. यावेळेला मात्र श्याम चौधरीनी सरळ पाहिला आणि त्यानंतर फेकून दिला बॉलला. बॉल चाललाय अर्थात आपण या ठिकाणी पाहिला तर स्क्वेअरले बाउंड्री लाईनच्या बाहेर सिद्धेश मोरे यांच्यावर केलेला यावेळी हल्ला श्याम चौधरी. सरळ बॉल ट्रॅव्हल सीमारेषा पार षटकार. आता येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 3 आणि करायचे तुम्हाला 6 धावा. 3 चेंडू आणि 6 धावा. चला स्पीडअप करायची आहे गेम. टीम मीटिंग नकोय, चला स्पीडअप करा.
येणारे या ठिकाणी बॉल आहेत तुमच्याकडे अर्थातच आपण पाहिलं तर तीन आणि करायचे आहेत तुम्हाला सहा धावा कंपल्सरी चेसिंग एक षटकार तुम्हाला तीन बॉलात ठोकावाच लागेल या उद्देशाने मात्र श्याम चौधरी परंतु निखिल सर श्याम चौधरी यांची सुद्धा तारीफ करावी लागेल एवढ्या अंधारामध्ये अशा प्रकारची फलंदाजी एकदा त्यांच्याकरता सुद्धा टाळा झाला पाहिजे पुढचा बॉल सिद्धेश मोरे यावेळेला आडव्या बॅटना खेळून काढला जातोय त्या ठिकाणी आपण पाहिला तर बॉल चालला स्क्वेअर लेग रिजन मध्ये एक तर कम्प्लीट आणि काय दुसऱ्याच्या शोधामध्ये श्याम चौधरी यांना मात्र स्ट्रायकिंग एंडला आणण्याचा प्रयत्न केला जातोय आणि दुसऱ्याकरिता मात्र श्याम चौधरीने स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आणि दिनू कांबळे यांनी मात्र या ठिकाणी आपली विकेट सॅक्रिफाईस केली आहे नवीन बॅटर कोणत्या दाखल बॅटिंग करण्याकरिता स्वतः प्रशांत घरत यांना आपण फलंदाजी करण्याकरिता जात असताना पाहू शकाल मॅन फ्रॉम अर्नाळा अर्नाळा संघामध्ये बिलॉंग करणारा खेळाडू दोन चेंडू बाकी आहेत आणि विजयाकरता करायच्या तुम्हाला पाच धावा दोन चेंडू आणि पाच धावा आणि मॅच संपल्यात लगेच धावणे होणार तयार राहायचंय बघा तुम्ही एक आनंद पाहू शकाल सत्यवान भोईर असू द्यात सागर पाटील असू द्यात नितेश पाटील असू द्यात त्यानंतर अक्षरशः भिगाभाई असू द्यात व संपूर्ण सरकार ग्रुप ब्रदर्स ग्रुप शिवतेज ग्रुप खऱ्या अर्थानं यांनी केलेली अथक परिश्रम आणि अथक मेहनत मात्र आज खऱ्या अर्थानं जितीला पेटले आणि त्यानंतर स्पर्धा यशस्वी या ठिकाणी कम्प्लीट पुढचा बॉल 2-5 असं समीकरण यावेळेला फटका तर सजवलाय राज आणि कम्प्लीट करतोय कॅच येणारा बॉल आता असेल एक आणि एक बॉल मध्ये तुम्हाला करायचे पाच धावा षटकार इथून गरजेचा कारण कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे एक चेंडू आणि पाच धावा चला पुढचा बॅटर लवकरात लवकर मैदानात दाखल करून द्या 1,01,111 बक्षीस कोण पटकवणार एका बॉल मध्ये ठरणार एक बॉल पाच एक लाखाचा बॉल 1,01,111 बक्षीसाचा बॉल येतो जगदीशजी पाटील साहेब असू द्या संतोषजी पाटील साहेब असू द्या त्यानंतर संपूर्ण अमितजी पाटील साहेब असू द्या नितेशजी पाटील साहेब यांची अथक मेहनत अथक परिश्रम आता काय म्हणशील एक बॉल 1,00,000 देईल हुकवला तर 50,000 जाईल म्हणजे बॉलची किंमत 1,00,000 नक्की नक्की सर एक चेंडू आणि विजयाकरता पाच धावांची गरज आयोजक अक्षरशः जगदीशजी पाटील नितेशजी पाटील सागर बिल्डर परेश पाटील बिगा पस्टे साहेब सत्यवान भोईर अमित पाटील संतोष पाटील डीकेपी पावणीपाडा त्यानंतर केसीसी कोळकेवाडी ब्रदर्स ग्रुप शीतेज ग्रुप यांची अथक मेहनत अथक परिश्रम सरकार ग्रुप यांची सुद्धा श्री इंजिनिअरिंग अंबरनाथ सगळा स्टाफ आहे ना पूर्ण बंद करून हा सामना पाहतोय शिवाजी पाटील या स्पर्धेकरता महत्वाचं बॅकअप आहे धन्यवाद धन्यवाद चला काही कर राजवा कंटिन्यू एक चेंडू आणि पाच धावांची गरज आणि बॅटिंग करण्याकरिता बिनवाडीचा वंडर बॉय क्रितेश घरत मैदानामध्ये दाखल 1-5 असं समीकरण सिद्धेश मोरे हा एक चेंडू हाताळण्याकरिता मात्र सज्ज झालाय या हंगामामध्ये सर अजून कोणी विक्रम रचला नाहीये की वाडा तालुक्यातील टीम अक्षरशः 1,00,000 टुर्नामेंट जवळपास 4-5 आपण पाहिल्या पण ओपनच्या टीमने त्या सर्व फायनल मारल्यात काय इथून या बॉलवर बघायला मिळेल चला गेम स्पीडअप करा सिद्धेश मोरे चला आपण सुद्धा खेळाडूंनी दाखवायची एक चेंडू आणि विजया करता इथून ना पाच धावांची गरज कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे सिद्धेश मोरे चला बी फास्ट 1-5 असं समीकरण आणि प्रेक्षकांनो मॅच कोणी आतमध्ये जायचं नाही या गोष्टी नोंद असू द्या 1-5 सिद्धेश मोरे ओव्हर दी विकेट ना हे प्रभू क्या होई हे प्रभू जगन्नाथम हरे रामा हरे कृष्णा गो 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 काय घडलंय मैदानामध्ये 1-5 असताना गोलंदाजानं व्हाईट बॉल आला फायनल गेम केली 1,00,000